वराळी कोळीवाड्यात सुधाकर घागरे यांच्या घरी टाकलेल्या धाडीत दोन ट्रक भरून फ्राय पॅन जप्त करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सचिन अहिर आणि त्यांच्या पत्नी संगीता अहिर उपस्थित होत्या असा आरोप होतोय. सुधाकर घागरे हे नामजोशी मार्गाचे माजी सिनियर PI असून अहिर यांनी त्यांची कोळीवाड्यातील प्रचार प्रमुख म्हणून नियुक्ती केल्याचं बोललं जात आहे. कोळीवाड्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांनी हळदी कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यामुळे हा आचारसंहिता भंगाचा प्रकार असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे. त्यानंतर निवडणूक भरारी पथक आणि दादर पोलिसांनी कारवाई करत 2 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात सचिन अहिर यांनी काय प्रतिक्रिया दिली आहेत पाहूया. सिद्ध करावं, मी आता माझी उमेदवारी मागे घ्यायला तयार नाही. व्हिज्युअल्स आरोप करणं एक गोष्ट आहे. काही त्याच्यात सत्य नसताना काही सत्ताना जबरदस्ती करायचं आहे. कोणीतरी एक खासगी कार्यक्रम घेतला असेल, खासगी त्यात काय त्यांनी केलं असेल त्याचा काही आमच्याकडे चिन्ह नाही, त्याचा आम्ही गेलो नाही, किंवा आमचं कोण लांबून पण त्या संबंध नाही असं कोणी आरोप करायचे तर त्याला काय म्हणायचं. राज्य एवढ्या खासगी दरावरती लोक जाऊ शकतात. पोलिसांनी जी कारवाई केली आहे, पोलिसांनी जी पारदर्शक कारवाई करावी, जे वस्तुस्थिती ते लोकांसमोर येईल. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.